सुशील जिंदा हे सुद्धा साहेबांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना शुभेच्छा देत आहेत आणि साहेबांच्या वतीने सुद्धा सन्माननीय सुशील जिंदप यांचा मायेची शाल आणि एक ऋणानुबंध साहेबां कसं जपावं हे साहेबांकडूनच खरोखर शिकावं आपण. सर्व त्यांचे जे मित्र परिवार आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे जे उदंड चाहते आहेत त्यांचा सुद्धा साहेबांच्या वतीनं तेवढ्याच पद्धतीनं येतोची तसा सन्मान होत आहे. धन्यवाद सर. दरम्यान यापूर्वीच्या चढाईमध्ये गांगेश्वर गडमठ संघाचं साईल मात्र सुरेखरित्या आपल्या संघासाठी एक गुण मिळवतोय आणि संघाचं खातं खोललं जात आहे. बऱ्याच वेळा गांगेश्वर गडमठ आणि संघर्ष फोंडा दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळलेले आहेत त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या खेळाची पुरेशी जाण आणि त्यामुळे निश्चितच हा सामना मात्र रंगतदार होईल यात शंका नाही आहे. पुन्हा एकदा एक नंबर जर्सी प्रदान केलेला गांगेश्वर गडमठ संघाचा रेडर तेजस निदानिर्षा ओलांडतोय रेड व्हॅलिड करतोय आणि प्रयत्न करतोय गुण मिळवण्यासाठी. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सुरेख प्रयत्न, प्रयत्नाला यश मिळत नाही मात्र प्रयत्न चांगले आहेत. सुरक्षित आपल्या मैदानात आता मात्र संघर्ष फोंडा संघाकडून या ठिकाणी प्रवीण खरात एक उत्कृष्ट रेडर जबाबदारी घेतोय थर्ड रेडची. परंतु मजबूत डिफेन्स आहे गांगेश्वर गडमठ संघाचा आणि त्यामुळे प्रवीण या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र पुन्हा एकदा साहिल जापोने ज्याने आपल्या संघासाठी यापूर्वी ट्रेडिंग मध्ये एका गुणाची कमाई केलेली होती तोच हा साहिल सुरेख चढाई करतोय. अर्थात प्रतिस्पर्धी संघर्ष फोंडा संघाच्या मैदानात पाच खेळाडू त्यामुळे बोनस ऑन नसेल. गुण मिळायचा असेल तर खूप खोलवर चढाई करावी लागेल याची जाणीव असल्यामुळे आणि सामन्याचं महत्व लक्षात आल्यामुळे साहिल सुरक्षित आपल्या मैदानात जातोय. आता मात्र संघर्ष फोंडा संघाचा या ठिकाणी पिंटो सर्वात अनुभवी आणि एक उत्कृष्ट रेडर निश्चित कमबॅक करून देण्यासाठी प्रयत्न करेल संघर्ष फोंडा संघाला. चढाई करतोय बोनसचा अटेम्प्ट करतोय परंतु पंच अतिशय दक्ष आहेत. पंच निश्चितच आपला निर्णय कळवतील. सुरक्षित आपल्या मैदानात जातोय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बझरचा आवाज काने ऐकू येतोय म्हणजे या डुआडाय रेड आगे कुआ पीछे खाई ये है डुआडाय निश्चित गुण पाहायला मिळेल. आणि सुरेखरित्या या ठिकाणी सांघिक टॅकल केला जातोय आणि तेजस बाद होते. आता मात्र या ठिकाणी तोंडवली गावचे सन्मान्य संतोषजी मिराशी बुवा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही साहेबांच्या वतीनं आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करूया. सन्मान्य संतोषजी मिराशी बुवा जे खरोखरच साहेबांचे एक जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात त्यांचंही आपण साहेबांच्याच शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा त्यांचा स्वागत आणि सन्मान करूया. धन्यवाद. मैदानावर या ठिकाणी साहिल आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी करताना दिसतोय. सुरुवातीच्या काही मिनिटांचा खेळ या ठिकाणी थर्ड रेड आणि बलाटा निकम एका दष्टपुष्ट खेळाडू संघर्ष फोंडा संघाचा चढाई करतोय. निश्चितच डुआडा रेड आहे त्यामुळे या चढाईमध्ये गुण मिळवावा लागेल. मालवणी भाषेतील आपली वड्याची रेड पाहूया. आणि त्या ठिकाणी डुआडा रेड असल्यामुळे शेवटच्या क्षणी दबाव आला आणि त्या दबावाचा खेळाडूच बाद झाला रेडर. आता मात्र एक उंचपुरा असा खेळाडू तेजस गांगेश्वर गडमठ संघाचा चढाई करतोय. पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या मैदान भाजपा युवक अध्यक्ष सन्मान्य सनीजी पाताडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सन्मान्य सनीजी पाताडे
संघर्ष फोंडा संघाचा कासाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय ते गडमडत कोणते मेले बाबा शिंदे गटाचे कणकवली तालुका आल्या आल्या दोघांनी आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या त्या शालेच्या आणि पुष्पगुच्छेच्या पलीकडच्या होत्या निश्चितपणे या दोघांची मैत्री अशीच राहू दे. यानंतर सनीजी पाताडे यांचं सुद्धा आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या पंचक्रोशीतील एक युवा कार्यकर्ते एक युवा नेतृत्व सनीजी पाताडे यांचं आपण यथोचित असं स्वागत आणि सन्मान करत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी मात्र थर्ड रेड मध्ये पुन्हा एकदा तेजस बाद होतोय आणि गुण मिळतोय तो संघर्ष फोंडा संघाला. मैदानावर चालू असलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना दोन तुल्यबळ संघ या ठिकाणी एकमेकांसमोर खेळताना दिसतात. गांगेश्वर गणमठ आणि संघर्ष फोंडा आणि सुरुवातीची काही मिनिटं असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच गुणफलकही तसाच कोणताही संघ निश्चितच जास्त गुणांची आघाडी आतापर्यंत मिळवू शकलेला नाहीये. याचं कारण बऱ्याच ठिकाणी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळलेले आहेत त्यामुळे खेळाची पुरेपूर जाण. आता मात्र गडमठ संघाचा साहिल चढाई करतोय. एक उत्कृष्ट रेडर आहे चांगला प्रयत्न करतोय. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात थोडीशी सावधगिरी सावध रीतीने चढाई करतोय. चांगला प्रयत्न आहे. पाहूया प्रयत्नामध्ये कितपत यश मिळते त्याला. मात्र जसा वेळ कमी होतोय सुरक्षित आपल्या मैदानात जातोय. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी बजरचा आवाज या थर्ड रेड. यापूर्वीच्या डोळा डायरेक्ट मध्ये प्रवीण खरात याला गुणांची कमाई करता आली नव्हती परंतु तो प्रवीण हा एक गुणी खेळाडू आहे चांगला रेडर आहे त्यामुळे निश्चित कमबॅक करेल यात शंका नाहीये. परंतु समोर या ठिकाणी निश्चितच बलाढ्य मजबूत डिफेन्स आहे गांगेश्वर गडमठ संघाचा आणि त्यामुळे प्रवीण या ठिकाणी पुन्हा एकदा टॅकल केला जातोय. प्रवीण बाद होतोय. आता मात्र पाच खेळाडू संघर्ष फोंडा संघाच्या मैदानात आणि त्यात अनुभवी संतोष खरातची कमतरता या ठिकाणी निश्चितच थोडीशी जाणवते संघर्ष फोंडा संघाला. तरी सुद्धा ज्यांच्या नावात संघर्ष आहे तो संघ निश्चित कमबॅक करेल यात शंका नाहीये. तेजस मात्र या ठिकाणी एक एमटी रेड करून मैदानात जात आहे आणि आता संघर्ष फोंडा संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका प्रसाद खरात या ठिकाणी आपल्याला ऑन स्क्रीन दिसतोय चढाई करताना. आतापर्यंत गांगेश्वर गडमठ संघ थोडासा वरचढ आपल्याला खेळ करताना दिसतोय चांगल्या प्रकारचा खेळ करतात. यापूर्वीच्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये पंचक्रोशी फोंडा संघाने राजापूर संघावर एक मोठ्या गुणाने विजय मिळवून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे त्यामुळे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असेल हे आपल्याला या सामन्यानंतर निश्चित समजेल आणि त्यासाठी हे दोन संघ या ठिकाणी मैदानावर झुंजतायत लढतायत. साहिल जसजसा वेळ जातोय दबाव वाढत जातोय. या ठिकाणी साहिल बाद होतोय मेन रेडर गडमठ संघाचा या ठिकाणी बाद होतोय. मात्र तेजस अजूनही आहे त्यामुळे निश्चितच काही काळजी करण्याचं कारण नसेल. आता मात्र बऱ्याच वेळानंतर संघर्ष फोंडा संघाचा पिंटो सुरेख बोनस अटेम्प्ट करतोय. पिंटो पंच मात्र अतिशय दक्ष आहेत. पंच स्वप्नील कोकरे आणि 360 म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे विकास कदम. आता मात्र प्रमुख रेडर बाद झाल्यानंतर थोडस रेडिंग डिपार्टमेंट मध्ये बदल केला जातोय आणि 3 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू गडमठ संघाचा या ठिकाणी चढाई करताना दिसतोय. आता मात्र संघर्ष फोंडा संघाचा या ठिकाणी छोटा पॅकेट बडा धमाका पांडुरंग हुंबे याच्या उंचीवर निश्चित जाऊ नका कारण मूर्ती लहान असली तरी कीर्ती मान आहे
मात्र जबाबदारी त्याच्यावर खूप मोठी दिलेली आहे संघाने. डिवाइड रेड आहे, थर्ड रेड निश्चित गुण घ्यावा लागेल. चांगला खेळ सुरू आहे या ठिकाणी. रेड मी यापूर्वी सांगितलं होतं, छोटा पॅकेट बडा धमाका आहे, उंचीवर जाऊ नका. कृपया खेळाडूंनी शांत राहा, पंचांचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी दोन खेळाडू बाद दिले पंचांनी, त्यामुळे खरोखर सुरेख चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळाली ती पांडुरंग हुंडेज कडून. आता मात्र एक नंबर जर्सी प्रदान केला गांगेश्वर गणमत संघाचा उंच पुरा असा चढाईपटू तेजस. बरीचशी मदार तेजसवर असेल कारण या ठिकाणी साहिल बाद झालेला आहे. सर कणकवली तालुका भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. पिंटू चढाई करतोय. काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की गडमट संघ या ठिकाणी सर्व खेळाडू मैदानात होते, मात्र संघर्ष फोंडा संघाने कमबॅक केलाय आणि शेवटपर्यंत आपल्याला निश्चित असंच चित्र पाहायला मिळेल. काही वेळा गडमट संघ आघाडीवर असेल तर काही वेळा संघर्ष फोंडा. या ठिकाणी तेजस यापूर्वी डुआ डायरेक्ट मध्ये असफल झाला, तिसऱ्या वेळी मात्र सुरू. पंचांची या ठिकाणी पंच मोजणी करतात, पाहूया पंच किती निर्णय देतात पाहूया. दोन खेळाडू या ठिकाणी निश्चित बाद करतो तो तेजस. निश्चितच खेळामध्ये या ठिकाणी चुरस निर्माण होतो, काही वेळा संघर्ष संघ एक गुणांच्या आघाडीवर आणि काही वेळा गणमत संघ, त्यामुळे आलेल्या सर्व उपस्थित प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन होत आहे, ज्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे आणि सेमी फायनलचा दुसरा सामना मात्र त्यांना तशाच प्रकारचा पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा साहिल या ठिकाणी चढाई करताना दिसतोय. संघर्ष फोंडा संघाच्या मैदानामध्ये पाच खेळाडू, त्यामुळे अर्थात बोनस ऑन नाहीये आणि त्यामुळे खोलीवर चढाई करून गुण मिळवावं लागेल, अर्थात तशा प्रकारचा धोका न पत्करता. तालुका माजी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान शेतकरी संघाचे संचालक गणेशजी तांबे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास मनपूर्वक अशी विनंती आहे पण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय गणेशजी तांबे हे या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. कणकवली तालुका माजी पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर विद्यमान शेतकरी संघाचे संचालक गणेशजी तांबे, आपल्या वतीनं आपण साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद सर. पुन्हा या ठिकाणी तेजस चढाई करताना दिसतोय. गणेशजी तांबे यांच्या वतीने साहेबांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि साहेबांच्या वतीने सुद्धा गणेशजी तांबे यांचा एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान होत आहे. सन्माननीय गणेशजी तांबे आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे यांच्या वतीनं साहेबांचा सन्मान होत आहे आणि साहेबांच्या वतीने सुद्धा गणेशजी तांबे यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा यथोचित असा मंडळाच्या वतीनं सन्मान होत आहे. दरम्यान या ठिकाणी चढाई करताना छोटा पॅकेट बडा धमाका पांडुरंग, ज्यामुळे मंडळाच्या वतीनं आणि साहेबांच्या शुभा असते मनपूर्वक असा हार्दिक स्वागत. या ठिकाणी मात्र सेकंड हाफ मधील ही फर्स्ट थर्ड रेड आणि आतापर्यंत प्रवीण खरात ज्याला यश मिळालं नव्हतं, मात्र या ठिकाणी सुरेख रुपया आपल्या संघासाठी एका गुणाची कमाई करतो. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सामना पाहताना त्याच्या समोर आपल्या सामना पाण्याची सामना निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ज्या आडव्या काट्या बांधलेल्या आहेत त्याच्यावर कृपया आपण जास्त वजन देऊयात नको. कृपया सहकार्य करा की आपण शांतपणे उभा राहून आपण सामना पाहूयात, परंतु त्या काट्यांवरती जास्त भार देऊयात नको. या ठिकाणी मात्र पाऊल होतो, गुण मिळतो. त्या काट्यांवरती हॅलोजन्स आणि लाईटची व्यवस्था केलेली आहे. आपण स्पर्धेला सहकार्य करूया.
रंग बरोबर संघर्ष होंडा संघाचा एक दष्टभष्ट असा चढाई पट्टो निकम या ठिकाणी चढाई करताना दिसतोय बोनस अटेम्प्ट करतोय या ठिकाणी आतापर्यंत कुठल्याही संघाला दुसऱ्या संघाला अलॉट करणे देश मिळाले नाहीये सुरेखरित्या चांगली टॅकल केला जातोय दृष्टभ्रष्ट खेळाडू विक्रम बाद होतो आता मात्र संघर्ष फोंडा संघाच्या मैदानात केवळ दोनच खेळाडू आणि अशा स्थितीमध्ये आतापर्यंतचा यशस्वी चढाई पटू गांगेश्वर गडमठ संघाचा साहिल निश्चित प्रयत्न असेल की या दोन्ही खेळाडूंना बाद करून आपल्या संघासाठी मिळालेली आघाडी अधिकच भक्कम करायची परंतु जर साहिलची टॅकल केली तर दोन सुपर टॅकलचे गुण मिळू शकतात संघर्ष फोंडा संघाला त्याची जाणीव साहिलला आता मात्र कैतान पिंटो चार नंबर जर्सी प्रदान केला छोटासा खेळाडू चढाई करतोय चांगला प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी कमाई करता येईल का कारण केवळ दोनच खेळाडू मैदानात आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर गुणाची कमाई करता आली तर मात्र या ठिकाणी प्रयत्न चांगला होता कैतानचा मात्र कैतान बाद होतोय आता केवळ एकच खेळाडू शरणागती पत्करतोय आणि या ठिकाणी सेकंड हाफ मध्ये संघर्ष फोंडा संघ या ठिकाणी ऑल आउट होतोय त्यामुळे फर्स्ट हाफ मध्ये दोन गुणांच्या आघाडीवर असलेला गांगेश्वर गडमठ संघ मात्र या ठिकाणी निश्चितच आता आठ गुणांच्या आघाडीवर दिसतोय पिंटो मात्र सुरेख चढाई करतोय ज्यांच्या नावामध्ये संघर्ष आहे ते निश्चितच कमबॅक करतील यात शंका नाहीये बिना संघर्ष कोई महान नाही होता बिना संघर्ष कोई महान नाही होता और पत्थर पत्थर पर जब तक चोट ना पडे पत्थर भी भगवान नाही होता ज्यांच्या नावात संघर्ष आहे ते निश्चितच या ठिकाणी संघर्ष करतील आणि तसाच प्रयत्नामध्ये पिंटो यापूर्वीच्या दाडामध्ये बोनस गुण घेऊन परतलाय आता मात्र तेजस या ठिकाणी रेड व्हॅलिड करतोय आणि संघ आघाडीवर असल्यामुळे वेळेचा पुरेपूर वापर करतोय थोडस वेळ काढू धरून या ठिकाणी अवलंबतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानात जातोय पुन्हा एकदा पिंटो जर संघर्ष फोंडा संघाला कमबॅक करायचं असेल तर या खेळाडूला निश्चितच गुण मिळणं खूप महत्वाचं आहे यापूर्वीच्या दाड्यामध्ये निश्चित बोनस मिळवला होता आपल्या संघासाठी तिथे सुद्धा बोनसचा अटेम्प्ट सुरेख अटेम्प्ट आहे पंच अतिशय दक्ष आहेत पंच आपला निर्णय कळवतीलच सलग दुसऱ्या चढाईमध्ये या ठिकाणी बोनस मिळवतोय तो पिंटो आणि कमबॅक करण्याचं बिगुल तर वाजवलं जातं संघर्ष फोंडा संघाकडून मात्र गांगेश्वर गडमठ संघातील या चढाईपटूला लवकरात लवकर त्यांना बाद करावा लागेल साहिल एक दष्टपुष्ट चढाईपटू आहे एक जुनी रेडर आहे मात्र संघ आघाडीवर असल्यामुळे या ठिकाणी रेड व्हॅलिड करून सुरक्षित मैदानात जातोय पुन्हा एकदा या ठिकाणी पिंटो बोनसचे हॅट्रिक करेल का प्रेक्षकांमध्ये उत्सुकता यापूर्वीच्या दोन रेडमध्ये दोन वेळा बोनस गुण मिळवला होता त्यामुळे बोनसची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न त्याचा निश्चित असेल तर त्याला कशा प्रकारे टॅकल करता येईल डावपेच आखलेले होते आपली माती आपला खेळ दोन वेळा बोनस गुण मिळाल्यानंतर डावपेच आखलेले होते अगोदरच आणि पिंटो हा बाद होतोय आता मात्र तेजस आतापर्यंत गांगेश्वर गडमठ संघाचा एक सर्वात यशस्वी रेडर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सातत्याने आपल्या संघासाठी गुण मिळवलेला खेळाडू थर्ड रेड मध्ये हेडमिट चढाई करतोय निश्चित गुण मिळावा लागेल निश्चितच गुण मिळतोय प्रवीण खरात
या एक चांगला नावलौकिक मिळवलेला असा खेळाडू, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र प्रवीणला आपल्या संघासाठी गुणांची कमाई करता येत नाहीये. प्रतिस्पर्धी गांगेश्वर गडमठ संघातील मात्र रेडर सुरेख कामगिरी करतात आपल्या संघासाठी आणि त्यामुळेच गांगेश्वर गडमठ संघ या ठिकाणी 8 गुणांच्या आघाडीवर दिसतोय. साहिल कधी कविताला टिपण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न राहतो आणि सुरक्षित आपल्या मैदानात संघर्ष फोंडा संघाकडून 1 नंबर जर्सी प्रदान केला प्रसाद खरात. सुरेख बोनसचा अटेम्प्ट केलाय. प्रतिस्पर्धी संघ एक तुल्यबळ संघ आहे, मजबूत डिफेन्स आहे गांगेश्वर गडमठ संघाचा, त्यामुळे बोनस गुण मिळवणं तितकं सोपं काम नसेल, परंतु प्रयत्न चांगला आहे. सुरक्षित आपल्या मैदानात जातोय गडमठ संघाकडून. मात्र वारंवार साहिल नाही तर तेजस, आता आपल्याला जो ऑन स्क्रीन पाहायला मिळतो तो तेजस एक उंच फरक खेळाडू निदान रेषा ओलांडतो, रेड व्हॅलिड करतोय आणि या ठिकाणी निश्चितच थोडस वेळ काढून धरून अवलंबतोय, कारण संघ 8 गुणांच्या आघाडीवर आहे तो गांगेश्वर गडमठ संघ, त्यामुळे टाइमपास धोरण या ठिकाणी झकातोय तेजस. वेळेचा पुरेपूर वापर आणि सुरक्षित आपल्या मैदानात. आता मात्र पुन्हा एकदा प्रवीण खरात या ठिकाणी चढाई करताना दिसतोय, चांगला प्रयत्न आहे, गुण मिळवावा लागेल प्रवीणला आपल्या संघासाठी. आणि सुरेख उठा या ठिकाणी प्रवीणला टॅकल करण्यात यश मिळत आहे आणि प्रेक्षकही टाळ्यांचा कडकडाट करतात. प्रेक्षकही या ठिकाणी निश्चितच उत्कृष्ट सांघिक खेळाची कामगिरी या ठिकाणी गांगेश्वर गडमठ संघाकडून होताना दिसते आणि त्यामुळे प्रेक्षकही टाळ्या वाजवून या ठिकाणी खेळाडूंचं अभिनंदन करतात. आणि अनस्टॉपेबल राहिलेला साहिल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 2 गुणांची कमाई करतोय. माजी उपसभापती प्रकाशभाई पारकर यांचं आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं, त्यांचं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रकाशभाई आपल्याच विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं आणि व्यासपीठावरती स्थानापन व्हावं. कणकवली तालुका माजी उपसभापती प्रकाशभाई पारकर. प्रकाशभाई पारकर कणकवली तालुक्याचे माजी उपसभापती यांचं मंडळाच्या वतीनं आणि साहेबांच्या वतीनं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रकाशभाई आपल्याच विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कधीकधी पंचांनी बोथ पॉईंट दिलेला आहे, दोन्ही संघाला 1-1 गुण मिळतोय. प्रकाशभाईंचं मंडळाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. राजकारणाच्या पलीकडे असणारी ही मैत्री दोन भजनी सम्राटांच्या मधला संपायला या ठिकाणी शेवटची 3 मिनिटं बाकी आणि अशा स्थितीमध्ये संघर्ष फोंडा संघ 9 गुण आणि गांगेश्वर गडमठ संघ 25 गुण. त्यानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतो आणि तेजस या ठिकाणी चढाई करताना दिसतोय, ज्याने आपल्या संघासाठी खरोखर रेडिंग डिपार्टमेंटमध्ये सुरेख कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी गांगेश्वर गडमठ संघ 16 गुणांची एक मोठी आघाडी या ठिकाणी मिळून दिमाखात अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर दिसतोय. संघर्ष फोंडा संघाच्या दृष्टीने थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही, प्रयत्न मात्र चालू आहेत मैदानावर. वाघेरी गावचे सन्माननीय माजी सरपंच संतोषजी राणे आणि संतोषजी कांडे यांच्या जवळचे त्यांचे मित्र संतोषजी राणे आणि त्यांची संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यांच्या वतीनं आपण सन्माननीय संतोषजी कांडे आणि संतोषजी राणे
साधना संपत अशोकजी 2 मिनिटं, ग्राम पंचायत सदस्य रविजी सावंत, सन्मान्य चंद्रकांतजी गुरु, सन्मान्य बबलूजी रावराणे, ही सर्व वाघेरीतील त्यांच्यावर उदंड प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं आपण